Today we are going to discuss and learn textual questions and brainstorming activities of on saying please by AG Gardner. Unit number 1.2 on saying please textual question First, paila Pashnahe ki liftman A liftman is a person who employed to operate an elevator or lift. जी व्यक्ती लिफ्ट चालवण्याचे काम करते त्याला लिफ्टमन असं म्हणतात सेकेंड गेज द मीनिंग ऑफ वर्ड रिड्रेस रिड्रेस याचा अर्थ ओळखायचा आहे रिड्रेस मीन्स करेक्शन ऑर कॉम्पन्सेशन फॉर अ रॉग रेक्टिफाय द प्रॉब्लेम झालेली चूक सुधारण्यासाठी केलेली दुरुस्ती अथवा नुकसान भरपाई म्हणजे रिड्रेस एक्सप्लेन द सेंटेन्स द पेन ऑफ अ किक अ पॉयझन होल्डे द रूड पर्सन्स बिहेवियर टुवर्ड्स अ लिफ्टमॅन मस्ट हॅव सीम टू द लॅटर ॲज अन इन्सल्ट टू हिज अ सोशल पोझिशन जो तरुण लिफ्टमनचा त्या पॅसेंजरनं केलेला अपमान आहे हा नंतर त्याला त्याच्या सामाजिक स्थितीवरती किंवा खालच्या दर्जाच्या नोकरीवरती केलेला अपमान वाटला धीस मस्ट हर्ट मोर दॅन अ किक ऑन हिज अ शेन्स बिकॉज ही मे गेट द लॉ to ॲक्ट against द वन who हॅज किकड him and इन एनी case द पेन ऑफ किक soon passes away द ऊंड caused टू one's सेल्फ रिस्पेक्ट ऑन द अदर हँड डज नॉट हील इझिली जर त्या व्यक्तीनं असा अशिष्टाचार आणि अपमान करण्याऐवजी त्या लिफ्टमनला ला लात मारली असती तर कदाचित तो कोर्टामध्ये गेला असता की यानं माझ्यावरती शारीरिक हल्ला केला परंतु हा जो मानसिक आघात होता मानसिक हल्ला होता तो लवकर बरा होऊ शकणार नव्हता त्यामुळे त्याचा संपूर्ण दिवस हा दूषित झालेला होता गेस द मिनिंग्स खाली दिलेल्या शब्दांचा अर्थ सांगा हॅन पेक्ड अ हॅन पेक्ड मॅन इज कंट्रोल बाय अँड अ लिटल फ्रायटन ऑफ विमेन एस्पेशली हीज वाईफ आपल्या बायकोला किंवा पत्नीला किंवा स्त्रियांना घाबरणारा एक घाबरट पुरुष ब्लॅक आय अँड इंजुरी ॲपेरिंग अँड एरिया ऑफ डिस्कलर्ड स्किन ऑन द बॉडी कॉज्ड बाय अ ब्लो एखाद्यावरती शारीरिक हल्ला केल्यामुळं त्याच्या शरीरावरती किंवा डोळ्याखाली आलेला काळापट रंग एन्डॉस डिक्लेअर वन्स पब्लिक ऑर सपोर्ट ऑफ ॲक्सेप्ट एखाद्याला पाठिंबा देणं सार्वजनिक किंवा खाजगी स्वरूपात दिलेला पाठिंबा क्वेश्चन नंबर फाईव्ह

अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स कारण असं आहे की कोणतीही सामाजिक संस्था एखाद्या व्यक्तीचं भाषण त्यानं उडवलेली भोई किंवा आपले सर्व मनसे त्याने शिष्टाचारावरती नियंत्रण ठेवणारा कायदा चालवू शकत नाही म्हणजेच या सगळ्या गोष्टी पर्सनल शिष्टाचाराच्या येतात क्वेशन नंबर सिक्स how can we keep the machine of life oiled and running sweetly? answer. please and thank you are the small change with which we pay our ways as social beings. they are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. आपल्या आयुष्यामध्ये कृपया आणि धन्यवाद हे जरी छोटे बदल असले तरीसुद्धा आपण अशिष्टाचाराची भरपाई करू शकतो एक सामाजिक प्राणी म्हणून आणि अशा छोट्या सौजन्याने किंवा शिष्टाचाराच्या शब्दाने आपल्या आयुष्याचा जीवनाचा गाडा हा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुंदर पद्धतीने चालवता येऊ शकतो क्वेश्चन नंबर सेवन द पब्लिक ओस टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी बिकॉज कारण आहे द कंपनी इम्पोज अ सर्टन स्टँडर्ड ऑफ पोलाईट बिहेवियर इन द मेन सर्वंट लाईक कंडक्टर हू वर्क फॉर दॅम लंडनमधल्या अंडरग्रो रेल्वे कंपनीनंच लोक जायला पसंती देतात कारण या रेल्वेमधले जे कंडक्टर आहेत किंवा नोकर आहेत त्यांची बोलण्याची वागण्याची आणि सौजन्याची एक विशिष्ट पद्धती आहे त्यामुळं लोकांना या ट्रेननं प्रवास करायला आवडतो क्वेश्चन नंबर एट According to the conductor, what are the stale old tricks? The most people boarded in the bus without money, and they reasoned that they had left a money wallet at home. This common cheating experience was called as a stale old trick. Conductor Cha Matanusar Juni Yukti konthi Hoti. कंडक्टरच्या मतानुसार काही लोक बऱ्याच वेळेला आपलं पैशाचं पाकिट घरामध्ये विसरतात आणि काहीतरी कारण सांगतात हीच कंडक्टरच्या मतानुसार एक जुनी ट्रिक होती पद्धती होती युक्ती होती फुकट प्रवास करण्याची क्वेश्चन नंबर नाईन गेज द मिनिंग्ज काउंटेनन्स अ पर्सन्स फेस ऑर फेशियल एक्सप्रेसन्स लुक ऑर ॲपिरन्स चेहऱ्यावरील व्यक्तीचा असणारा हावभाव ट्रीडिंग अ वॉक इन अ सर्टन वे ऑफ प्रेसिंग फिट चालत असताना पायपीट होणे जड पावलांनी चालणे ॲश्युअर्ड टेल सम वन समथिंग विथ गॅरंटी ऑर कॉन्फिडेंटली अत्यंत आत्मविश्वासपूर्वक एखाद्याला सांगणे क्वेश्चन नंबर टेन विच पर्टिक्युलर एक्सपिरियन्स मेड द रायटर कम्फर्टेबल इन अ बस लेखकाला कोणत्या अशा विशिष्ट प्रसंगामुळं त्या बसमध्ये अत्यंत आरामदायी वाटत होतं ते प्रसंग सांगा वन वन्स द रायटर फॉरवर्ड इज अ पर्स ॲट होम बट द कंडक्टर गेव हिम टिकीट हॅपीली विथ अ स्माइलिंग फेस एकदा लेखक पैशांचं पाकिट घरामध्ये विसरलेलं होता परंतु त्या कंडक्टरनं अत्यंत आनंदाने हसत हसत त्याला ते तिकीट दिलेलं होतं सेकंड ऑन द सेकंड ओकेजन द रायटर मेड द सेम कंडक्टर वेन ही हेव्हिली ट्रॅम्पल द रायटर्स टू बट ही अपॉलॉइज्ड इन अ सच अ हंबल अँड अ नाईस वे दॅट रायटर ॲश्युअर्ड हिम दॅट ही हॅड नॉट हर्ट हिम ॲट ऑल द रिॲक्शन वॉज ओनली ड्यू टू हिज अ पोलाईट वेज एकदा लेखक त्याच बसमधून प्रवास करत असताना त्या कंडक्टरच्या माध्यमातून लेखकाचा पाय अत्यंत वेदनादायकरीत्या तुडवला गेला परंतु त्याच्या नम्रपणा स्वभावामुळं लेखकानं त्याला असं जाणवून दिलं की मला पायाला काहीही लागलेलं नाही आहे या अशा प्रसंगावरून लेखकाला त्याचा प्रवास हा अत्यंत आनंददायक वाटत होता अकरावा गेज द मिनिंग

फ्रॉम ग्रुप्स अँड एक्सप्लेन द फॉलोइंग वर्ड्स विथ एक्झाम्पल यू कॅन टेक हेल्प ऑफ युअर टीचर खाली काही शब्द दिलेले आहेत आणि त्याचे अर्थ आहेत त्याचा वापर करून वाक्य बनवा असं सांगितलेलं आहे आपण या ठिकाणी टेबल सोडवून घेतलेलं आहे फर्स्ट शब्द आहे ह्युमिलिटी नम्रता हम्बलनेस सेंटेन्स आहे ह्युमिलिटी इज द बेस्ट पॉलिसी सेल्फ एस्टीम स्वतःची प्रशंसा किंवा स्वाभिमान सेल्फ रिस्पेक्ट सेंटेन्स काय बनवता येईल सेल्फ इस्टीम इज अॅन इम्पॉर्टंट फॉर सक्सेस तिसरा शब्द आहे ग्रॅटिट्यूड कृतज्ञता म्हणजे थँकफुलनेस द स्ट्रगल एन्ड्स वेन ग्रॅटिट्यूड बिगिन्स चौथा शब्द कर्टसी शिष्टाचार सिव्हिलिटी कर्टसी कॉस नथिंग बट बायज एव्हरीथिंग पाचवा शब्द आहे जेनेरॉसिटी औदार्य काइंडनेस Generosity, kindness, humor makes us truly rich. Sympathy, sahanubhuti, understanding the suffering of another. I don't want your sympathy. Empathy Yatsadarsuda Sahanubhuti. Experiencing the feeling of another, Dusaran Chabanansa Anubhogene. She had a deep empathy with animals. Second, brainstorming activity. Have a group discussion on the topic. चर्चेसाठी एक विषय दिलेला आहे द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस यूज द फॉलोइंग पॉईंट्स रिटर्न अँड व्हर्बल कम्युनिकेशन वे ऑफ इंटरॅक्टिंग विथ अदर्स क्रिएटिव्ह ॲबिलिटीज इमोशनल इंटेलिजन्स या पॉईंटच्या आधारे आपल्याला द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस ह्या ग्रुप डिस्कशनची चर्चा करायची आहे आणि ती लिहायचं आहे अँसर नाव डेज सॉफ्ट स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन ईच एरिया सॉफ्ट स्किल्स रेफर टू अ ग्रुप ऑफ पर्सनल क्वालिटीज हॅबिट ग्रीटिंग्ज कम्युनिकेशन इंटरॅक्शन स्किल्स ऑन पर्सनल ऑर पब्लिक लेवल आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये सॉफ्ट स्किल्स हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात सॉफ्ट स्किल याचा अर्थ या ठिकाणी आपल्या वैयक्तिक पातळीवरती असणारे आपले गुण आपल्या सवयी एकमेकांशी बोलण्याची पद्धती संवाद कौशल्य आणि परस्पर वादविवादाची कौशल्य ही सार्वजनिक किंवा वैयक्तिक पातळीवरती तपासली जातात या कौशल्यांना आपण सॉफ्ट स्किल असं म्हणतो सॉफ्ट स्किल्स आर इसेन्शियल टू लिव्ह अँड अर्न इन द कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याकडे सॉफ्ट कौशल्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे देर आर स्पेशल नीड्स टू डेव्हलप सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस आणि कामाच्या ठिकाणी ही सॉफ्ट स्किल्स आपल्याला यायलाच पाहिजेत इट हॅज इट्स ओन बेनिफिट्स त्याचे तसे वैयक्तिक असे फायदे आहेत इफ वी डेव्हलप आवर सॉफ्ट स्किल्स लाईक कम्युनिकेशन जर या सॉफ्ट स्किलपैकी आपण संवाद याच्यामध्ये सुधारणा केली on a verbal or written basis we can exchange or share our thoughts ideas concept message ऑन मास लेवल जर आपल्या सॉफ्टस्किल अंतर्गत कम्युनिकेशन हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता आलं तर आपल्या डोक्यामध्ये असणारे विचार वेगवेगळ्या कल्पना संकल्पना आणि संदेश हे कित्येक लोकांच्यापर्यंत आपल्याला पाठवता येतात त्यासाठी सॉफ्टस्किलमधलं कम्युनिकेशन हे कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे ॲट एनी वर्क प्लेस कम्युनिकेशन कॅन प्ले एन इम्पॉर्टंट रोल कोणत्याही कामाच्या ठिकाणी संभाषण आणि संवाद हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते कम्युनिकेशन स्किल कम्प्रायझेस व्हिरियस स्किल्स लाईक व्हर्बल कम्युनिकेशन प्रेझेंटेशन स्किल लिस्निंग पब्लिक स्पीकिंग इंटरव्ह्यू अँड रायटिंग स्किल कम्युनिकेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा समावेश होतो याच्यामध्ये वैयक्तिक बोलणं असेल सादरीकरण असेल ऐकणं असेल लोकांच्या समोर बोलणं असेल इंटरव्ह्यू घेणं असेल किंवा लिखाणं असेल या सगळ्यांचा संबंध हा कम्युनिकेशनशी येतो इन वर्बल कम्युनिकेशन अ प्लीजंट अ स्माइल प्रॉपर आय कॉन्टॅक्ट स्टँडिंग अँड सिटिंग पोस्चर अँड गेस्ट्स आर इम्पॉर्टंट तसंच वर्बल कम्युनिकेशनमध्ये सुद्धा आपल्या चेहऱ्यावरील हास्य असू दे डोळ्याचा संपर्क असू दे उभं राहण्याची पद्धत असू दे बसण्याची पद्धत असू दे किंवा हावभाव हे अत्यंत महत्त्वाचे असतात इट on हॅज बीन प्रूव्हड दॅट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन डिपेंड्स ऑन वन्स अ बॉडी लँग्वेज हे सिद्ध झालेलं आहे की प्रत्येकाच्या शरीर रचनेवरती सुद्धा कम्युनिकेशन हे अत्यंत परिणामकारकरित्या करता येतं ऑन द अदर हँड रिटन कम्युनिकेशन आवर रायटिंग यू हॅव एज प्रॉफिशियन्सी एफिशियन्सी ऑफ स्पेलिंग ग्रामर एक्सेट्रा लिखाणामध्ये सुद्धा आपलं कौशल्य सुधारायचं असेल तर आपल्या व्याकरणामध्ये सुद्धा अचूकता हवी ॲट मेनी वर्क प्लेस क्रिएटिव्ह थिंकिंग अँड क्रिएटिव्हिटी इज ॲप्रिशिएटेड बऱ्याचशा कामाच्या ठिकाणी आपल्यामध्ये असणारी निर्मितीशीलता याचं कौतुक केलं जातं क्रिएटिव्हिटी इज ऑल्सो अ ट्रेट ऑफ सॉफ्टस्किल या सॉफ्टस्किलचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे निर्मितीशीलता क्रिएटिव्हिटी सिम्पली मीन्स बी एबल टू कम अप विथ समथिंग न्यू आयडिया आपल्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये असणाऱ्या नवीन कल्पना या समोर आणणं म्हणजेच क्रिएटिव्हिटी आहे अँड क्रिएटिव्हिटी ओपन्स न्यू अपॉर्च्युनिटी टू पर्सन इट शोज थिंकिंग ॲबिलिटी अँड ॲटिट्यूड आणि अशी निर्मितीशीलता माणसाला नवीन संध्या उपलब्ध करून घेते आणि त्या क्रिएटिव्हिटीवरनं त्या माणसाची पात्रता आणि दृष्टिकोन लक्षात येतो Every कंपनी or इंडस्ट्री विश फॉर those हू कॅन थिंक creatively अँड ब्रिंग न्यू changes इन their workplace. प्रत्येक कंपनी किंवा उद्योगधंदा अशा व्यक्तीच्या शोधामध्ये असते जे निर्मितीशील आहे कारण कामाच्या ठिकाणी अशा व्यक्तीची फार गरज असते जो बदल आणि निर्मिती घडून आणू शकतो सो इट इज इम्पॉर्टंट टू शेअर युअर क्रिएटिव्ह थिंकिंग स्किल्स म्हणूनच हे अत्यंत गरजेचं आहे की आपण आपली निर्मितीशीलता ही काय करावी कौशल्य विकसित करावं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे मायकल डेल हॅज ऑलवेज बीन फॉन्ड ऑफ शेविंग इफ यू थिंक यू हॅव अ गुड आयडिया और क्रिएटिव्हिटी ट्राय इट मायकल डेल डेल कॉम्प्युटरचा मालक हा नेहमी असं म्हणायचा की तुमच्याजवळ एखादी आयडिया असेल कल्पना असेल तर ती वापरा डेल कॉम्प्युटर गिव्ज इट्स एम्प्लॉईज अवॉर्ड्स फॉर क्रिएटिव्हिटी

इमोशनल इंटेलिजन्स इज द की टू बोथ पर्सनल अँड प्रोफेशनल सक्सेस वाईल टेकिंग एनी डिसिजन रॅशनल थिंकिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन इमोशनल थिंकिंग ओनली इमोशन बेस्ड डिसिजन रिझल्ट इन टू द फेल्युअर आणखीन एक कौशल्य आहे भावनात्मक बुद्धिमत्ता एखाद्या व्यक्तीची क्षमतेची चाचणी घेताना त्याची भावना आणि त्याची भावनात्मक बुद्धिमत्ता कितपत आहे हे प्रत्येक व्यावसायिकाला बघावं लागतं कारण त्याचे व्यवसायाचं यश हे कदाचित याच्यावरती अवलंबून असतं कारण की एखाद्या व्यवसायामध्ये भावनिक विचार करण्यापेक्षा त्यावरती असणाऱ्या वस्तुस्थितीवरती विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं फॉर एक्झाम्पल इमोशन्स लाईक अँगर मे अफेक्ट डिसिजन ॲट अ सच केसिस इमोशनल इंटेलिजन्स कॅन हेल्प टू टेक अ प्रॉपर अँड राईट डिसिजन इमोशनल इंटेलिजन्स कॅन डेव्हलप्स अ स्ट्रॉंगर रिलेशनशिप ॲट वर्क प्लेस विथ अदर्स द सॉफ्ट स्किल्स आर आर नॉट लर्न इन अ बुक दे लर्न थ्रू द प्रॅक्टिस काही वेळेला रागाच्या आहारी जाऊन एखाद्या व्यवसायामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आपण चुकीचा निर्णय घेऊ शकतो त्यामुळं माणसाची भावनिक बुद्धिमत्ता किती आहे आपल्या भावनेवरती किती आवर ठेवता येतो हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे हेन्स म्हणून आपल्याला सांगता येईल इट इज अ प्रायर टू ऑल टू डेव्हलप सॉफ्ट स्किल विच आर की नीड ॲट एनी वर्क प्लेस म्हणून हे प्रत्येकाची सर्वसामान्य गरज आहे प्राधान्य आहे की आपण आपली जी सॉफ्ट स्किल आहेत ती डेव्हलप केली पाहिजेत जी कामाच्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त पडू शकतात नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ए टू फर्स्ट रीड द टेक्स्ट अँड स्टेट द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स करेक्ट द फॉल स्टेटमेंट्स चुकी बरोबर ओळखायचं आहे आणि जी चुकीची स्टेटमेंट्स आहेत त्यांना करेक्ट करून लिहायचं आहे हा टास्क विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा ए बीटर प्रॉब्लेम्स इन डे टू डे लाईफ कॅन बी सॉल्व बाय स्वीट वर्ड्स आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणी किंवा समस्या ह्या गोड शब्दांनी सोडवता येतात दिस इज अ ट्रू सेंटेन्स बी ग्रेट वॉस कॅन हॅव बीन अवॉइडेड बाय अ लिटल कट सी थोड्या सभ्यतेमुळे किंवा सौजन्यामुळे मोठी युद्धसुद्धा टाळता आली असती दिस इज ऑल्सो ट्रू सेंटेन्स सी द ऑब्झर्वेशन ऑफ एटिकेट इन अ नॉर्मल सिच्युएशन इज अॅन इम्पॉर्टंट बट मोर इम्पॉर्टंट इज देअर ऑब्झर्वेशन वेन द सिच्युएशन इज ॲडवर्स सामान्य परिस्थितीमध्ये शिष्टाचार पाळणे हे महत्त्वाचे आहे परंतु त्यापेक्षाही प्रतिकूल किंवा विरोधी परिस्थितीमध्ये त्याचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे ट्रू सेंटेन्स सेंटेन्स डी वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू अस इन मेकिंग अवर पॅसेज थ्रू लाईफ अन इझी फॉल सेंटेन्स आहे करेक्ट आन्सर काय होईल वर्ड लाईक प्लीज अँड थँक्यू अस मेकिंग अवर पॅसेज थ्रू लाईफ इझी आपलं जीवन सुखर करण्यामध्ये प्लीज आणि थँक्यू हे शब्द आपल्याला उपयुक्त आहेत त्यामुळं हे फॉल सेंटेन्स आहे ते आपण करेक्ट लिहून घेतलेलं आहे अनईझीचं इझी आपण केलेलं आहे ई सेंटेन्स द लॉ परमिट्स एनीबडी टू यूज व्हायलंस इफ अन अदर पर्सन इज डिस्कर्टियस जर एखादा व्यक्ती अशिष्टाचाराने वागत असेल तर कायदा आपल्याला हिंसा करायला परवानगी देतो धिस अल्सो फॉल सेंटेन्स द लॉ डजंट परमिट एनीबडी टू यूज व्हायलन्स इफ अनादर पर्सन इज डिस्कर्टियस जरी एखादा व्यक्ती आपल्याबरोबर असिष्टाचाराने असौजन्याने बोलला वागला तरी कायदा आपल्याला हिंसा करायला परवानगी देत नाही त्यामुळे आपण हे सेंटेन्स करेक्ट करून लिहिलेलं आहे डझंट परमिट सेकंड ॲक्टिव्हिटी आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सेंटेन्सिस विच सजेस्ट द थीम ऑफ द एस ए खाली चार सेंटेन्स दिलेले आहेत त्या या एस एची निबंधाची आपल्याला मध्यवर्ती कल्पना थीम सांगायची आहे द एस ए टेल्सस अबाउट कर्टसी सिवॅलिटी मॉरॅलिटी रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल हा निबंध आपल्याला शिष्टाचार नागरिकता नैतिकता जबाबदारी आणि संयम शिकवतो b. The essay explores the difficulties that can be incurred by an individual when dealing with a public. समाज्यमध्य बावरतस्तान वयक्तिक वेक्तिला एनार्या अडचनी याचावर्ति हा धड़ा भास्य करतो. c. One can keep one's peace of mind without having to lower themselves to the level of perceived offender. एखाद्याने गुन्हेगाराच्या किंवा अशिष्टाचाराच्या पातळीवरती न जाता आपली मनशांती कसं राखू शकतो ह्याचं वर्णन केलेलं आहे डी पीपल विथ लो सेल्फ एस्टीम आर जनरली डिफिकल्ट टू वर्क विथ अँड दे लुक डाऊन अपॉन ऑदर्स टू गेट अ फिलिंग ऑफ सुपिरिअरिटी कमी स्वाभिमान असणाऱ्या लोकांच्या सोबत काम करणं हे अवघड जातं आणि ते इतरांच्यापेक्षा श्रेष्ठतेची भावना मिळवण्याकडं लक्ष देत नाहीत ओवरऑल या स्टेटमेंटवरून पहिलं सेंटेन्स हे आपल्याला मॅक्सिमम थीम दाखवतं ॲन्सर आहे द एस ए टेल्स अबाउट कर्टसी सिव्हिलिटी मॉरॅलिटी रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल ॲक्टिव्हिटी थर्ड ए फाईन द रिझन फॉर द लिव्ह मॅन्स अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर ॲन्सर द प्रॉब्लेम वॉज दॅट द पॅसेंजर रॅदर रूडली डिमांडेड टू बी टेकन टू द टॉप फ्लोअर अडचण किंवा समस्या हीच होती की त्या पॅसेंजरनं कदाचित उद्धटपणे असिष्टाचाराने वरच्या मजल्यावरती घेऊन जाण्याची विनंती केली द लिफ्टमॅन वॉन्टेड मोर पोलाईट रिक्वेस्ट प्रिफेस्ड विथ वर्ड प्लीज त्या लिफ्टमॅनला असं अपेक्षित होतं की टॉप या शब्दाच्या आधी शिष्टाचाराने कृपया हा शब्द लावावा सिन्स द पॅसेंजर रिफ्यूज टू यूज द वर्ड लिफ्टमॅन फेल दॅट इट वॉज अ पर्सनल इन्सल्ट सो द लिफ्टमॅन थ्रू द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट त्या पॅसेंजरनं प्लीज हा शब्द लावण्यास नकार दिला आणि लिफ्टमॅनला तो वैयक्तिक अपमान वाटल्यामुळे त्यानं त्या पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं बी लिस्ट द पीपल अँड देअर बिहेवियर दॅट मेड द पॅसेंजर रूड ऑर इल मॅनर्ड तो पॅसेंजर उद्धट आणि असिष्टाचाराने का वागला असेल ही चेन ऑफ रिॲक्शन लोकांची यादी तयार करा दोन ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत हाऊसमेड वाईफ आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल ती चेन ऑफ रिॲक्शन हाऊसमेड वाईफ वाईफ एम्प्लॉयर एम्प्लॉयर टू एम्प्लॉई ऑर लिफ्ट पॅसेंजर लिफ्ट पॅसेंजर टू लिफ्ट मन अँड लिफ्ट मन टू हिज अ वाईफ अगेन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी फोर गुड मॅनर्स आर रिक्वायर्ड इन अवर डेली लाईफ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सौजन्य शिष्टाचार हा महत्त्वाचा असतो फॉर मेकिंग अवर सोशल कॉन्टॅक्ट मोर कॉपरेटिव्ह अँड फ्रेंडली समाजामध्ये मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी इलस्ट्रेट द बिहेवियर ऑफ द पोलाईट कंडक्टर विद डिफरंट पीपल इन व्हेरियस सिच्युएशन या ठिकाणी जो नम्र सभ्य कंडक्टर आहे त्याचं वेगवेगळ्या लोकांशी असणारा सौजन्यपणा याची यादी तयार करा दोन कॉलम दिलेले आहेत एका बाजूला हे सिच्युएशन परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला बिहेवियर त्याचं वागणं एक आपल्याला सॉल्व्ह करून दिलेले आहेत बाकीचे पार्ट्स आपल्याला सोडवायचे आहेत पहिलं आहे द रायटर्स सेन्सिटिव्ह टू वॉज ट्रॅम्पल्ड ऑन लेखकाचा संवेदनशील अंगठा पायाखाली तुडवला गेला कंडक्टरचं बिहेवियर त्याच्यावरती काय होतं द कंडक्टर सेड सॉरी विथ अँड ॲपॉलॉजी अँड कट सी त्या कंडक्टरनं an अत्यंत विनम्रपणे आणि शिष्टाचाराने लेखकाची माफी मागितली दुसरं आहे इन रेनी सीझन डीलिंग विथ पीपल पावसाळ्यामध्ये लोकांशी तो कसं वागायचा ही वूड रन अप टू कॉल द above पॅसेंजर inside the द बस तो पळत पळत पायरीच्या दिशेनं जायचा आणि प्रवाशांना खाली येण्यास सांगायचा डीलिंग विथ ओल्ड पीपल परिस्थिती अशी आहे वयोवृद्ध लोकांच्या बाबतीत ही वॉज ॲज केअरिंग ॲज अ सन टू देम तो वयोवृद्ध लोकांची काळजी एखाद्या मुलाप्रमाणे घ्यायचा Dealing विथ चिल्ड्रन लहान मुलांच्या बरोबर ही इज कम्पॅशनेट ॲज अ फादर विथ चिल्ड्रन लहान मुलांच्याबरोबर तो वडिलांच्यासारखं वागायचा पाच डीलिंग विथ यंग पीपल तरुणांच्याबरोबर ही शेअर्स जोक्स टू मेरी देम तरुणांच्याबरोबर तो नेहमी विनोद शेअर करायचा सांगायचा आणि त्यांना आनंद ठेवण्याचा प्रयत्न करायचा डीलिंग विथ अ ब्लाइंड मॅन अंध व्यक्ती द कंडक्टर हिमसेल्फ अक्रॉस द रोड विथ अ ब्लाइंड मॅन अंध माणसाला तो रस्त्यापर्यंत आणि रस्त्याच्या पलीकडं नेऊन सोडायचा पुढचा एक क्वेश्चन आहे डिस्कस अँड राईट द इम्पॅक्ट ऑफ गुड टेम्पर अँड काइंडलीनेस ऑन द सोसायटी इन द लाईट ऑफ गुड मॅनर्ड कंडक्टर चांगला स्वभाव आणि दयाळूपणा याचा परिणाम समाजावरती म्हणजे व्यक्तींच्यावरती होतो हे सौजन्यशील कंडक्टरच्या दृष्टिकोनातून लिहा ॲन्सर पहा कसं लिहिता येईल द बस कंडक्टर हॅड मेड हिज लाईफ इझी कंडक्टरनं आपलं जीवन अत्यंत सोपं केलेलं होतं बाय शोईंग गुड मॅनर्स शिष्टाचार दाखवून एव्हरीबडी वेड्स फॉर हिज अ बस अँड लव टू ट्रॅव्हल विथ हिम प्रत्येकजण त्याच्या बसची वाट बघायचा आणि त्याच्यावरती प्रेम करायचा उदाहरणं दाखल वन्स द कंडक्टर हेविली ट्रॅम्पल द रायटर्स टू बट ही अपॉलॉइज्ड इन सच अ हंबल अँड अ नाईस वे दॅट रायटर अशूड हिम दॅट He had not hurt him at all. न, न, ही हॅड नॉट हट हिम ॲट ऑल एकदा लेखकाचा पाय त्याच्याकडून अचानकपणे तुडवला गेला लेखकाला त्याच्या फार वेदना झाल्या परंतु त्या कंडक्टरनं शिष्टाचाराने अत्यंत नम्रपणे अशा पद्धतीनं माफी मागितली की लेखकानं मला काहीही झालेलं नाही असं त्याला सांगितलं धीज रिॲक्शन ही लेखकाची रिॲक्शन अशी का आली प्रतिक्रिया अशी का आली वॉज ओनली ड्यू टू हिज अ पोलाईट वेज त्याच्या नम्रपणामुळंच ही अशी प्रतिक्रिया आली द कंडक्टर वॉज ऑलवेज कर्टियस अँड पोलाईट विथ पॅसेंजर सो दे आर ऑल्सो इक्वली पोलाईट विथ हिम धिस इज ऑल बिकॉज द इम्पॅक्ट ऑफ गुड टेम्पर अँड काँडलीनेस तो आपल्या प्रवाशांच्याबरोबर नेहमी विनम्र असायचा आणि प्रवासीसुद्धा त्याच्याबरोबर विनम्र होते हे सगळं कशामुळं घडलं तर त्याच्या चांगलपणाचा हा परिणाम होता चांगलपणाची रिॲक्शन होती नेक्स्ट

विनम्रता आणि सौजन्यपणा हा पूर्णपणे मोफत आहे परंतु त्याच्या माध्यमातून आपली प्रतिष्ठा आणि चांगल्या भावना ह्या राखल्या जाऊ शकतात इट इज अ बिहेवियर अँड हंबलनेस दॅट शुड बी नोटीस बाय पीपल वी शूड हॅव रिस्पेक्ट फॉर एव्हरी पर्सन आवर गुड टेम्पर ॲक्ट फिलिंग और इवन वर्ड स्पोकन विथ मॉडेस्टी अँड कर्टसी आर हेल्पफुल टू क्रिएट अ नोबल पर्सनॅलिटी आपलं चांगलं व्यक्तिमत्व आपल्या चांगल्या कृती भावना आणि शब्द हे आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्व बांधण्यामध्ये कारणीभूत ठरतात राल्फ वॉल्डो एमरसन सेज दॅट आर डब्ल्यू एमरसन असं म्हणतो अ ग्रेट मॅन इज ऑलवेज विलिंग टू बी लिटल महान माणसं तीच असतात या छोट्या छोटी गोष्टी करतात आणि ह्या छोट्या गोष्टीमध्ये हा शिष्टाचार महत्त्वाचा आहे हिअर अ लिटल मीन्स मॉडेस्ट या ठिकाणी लहान म्हणजे मॉडेस्ट विनम्रपणा हंबल नम्रपणा बाय युअर ॲक्ट अँड फिलिंग्स तुमच्या कृतीमधनं आणि भावनामधनं दिसणारा युअर डीड फिलिंग्ज अँड गुड थॉट्स डिस्टिंगविश यू ॲज अ नोबल तुमचे चांगले विचार आणि चांगल्या कृती ह्याच तुम्हाला महान बनवत असतात फॉर एक्झाम्पल गांधीजी लीव्ह मॉडेस्टली

द सर्विस ऑफ द पोलीस इज नेसेसरी फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ इन अवर सोसायटी आपल्या समाजामध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि कायदा हे अत्यंत महत्त्वाचं आहे डू यू थिंक यू रिक्वायर धिस सर्विस फॉर अ गुड सोशल एनवायरमेंट तुम्हाला काय वाटतं की समाजामध्ये वातावरण चांगलं निर्माण करण्यासाठी अशी सेवा आवश्यक आहे यस आय थिंक दिस सर्विस शुड बी रिक्वायर्ड टू कीप सोशल एनवायरमेंट समाजामध्ये सलोखा राखण्यासाठी अशी यंत्रणा असायला हवी इन आवर सोसायटी देअर आर डिफरंट पीपल विथ डिफरंट नेचर्स आपल्या समाजामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या स्वभावाचे असतात वी कान्ट ऑलवेज एक्सपेक्ट गुड मॅनर्स अँड सिव्हिलिटी फॉम देम प्रत्येक वेळेला त्या माणसांच्याकडून सौजन्यशीलता आणि शिष्टाचार आपण अपेक्षित ठेवू शकत नाही समऑ देम कॅन ब्रेक द रूल्स अँड रेग्युलेशन्स बाय देअर डीड विच मे बी हार्मफुल फॉर इंडिव्हिज्युअल्स ऑर सोसायटी सो द सर्विस ऑफ द पोलीस इज नेसेसरी फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ इन अवर सोसायटी कदाचित त्यातला एखादा व्यक्ती कायद्याचं नियमाचं उल्लंघन करू शकतो जे समाजासाठी किंवा व्यक्तीसाठी घातक ठरू शकतो म्हणून अशा समाजावरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा असायला हवी स्टुडंट्स ब्रेन स्टॉर्मिंगच्या नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत अपेक्षा आहे की हे टेक्शुअल क्वेश्चन्स आणि ब्रेन स्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजल्या जात असतील आपण निश्चितच ते आपल्या वहीमन नोंदवून घ्या प्लीज कीप वॉचिंग कीप शेअरिंग अँड सबस्क्राईब यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सी यू इन सेकंड पार्ट